जय हिंद मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता राष्ट्रीय स्वच्छ वायू सर्वेक्षणात कोणत्या शहराने प्रथम स्थान पटकावले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच्या राष्ट्रीय सर्वेक्षणात सुरत या शहरानं प्रथम स्थान पटकावलं आहे सुरत या शहराला या सर्वेक्षणात एकूण एकशे चौऱ्याण्णव गुण देण्यात आले असून यासह सुरत प्रथम स्थानावर तर दुसऱ्या क्रमांकावर जबलपूर तिसऱ्यावर आग्रा चौथ्यावर लखनौ तर पाचव्या क्रमांकावर कानपूर आहे तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरात फिरोजाबाद प्रथम स्थानावर अमरावती दुसऱ्या झाशी तिसऱ्या गोरखपूर चौथ्या तर नवी मुंबई पाचव्या क्रमांकावर आहे आणि तीन लाखापर्यंतच्या लोकसंख्येमध्ये रायबरेली पहिल्या स्थानावर नलगोंडा दुसऱ्या नालागड तिसऱ्या तालचेर चौथ्या तर हळद पाचव्या क्रमांकावर आहे आजच्या सत्राची पहिली न्यूज पहा मित्रांनो आता दुसऱ्या नागरी उड्डाणावरील आशिया पॅसिफिक मंत्रीस्तरीय परिषदेचं आयोजन अकरा आणि बारा सप्टेंबर रोजी भारतामध्ये आयोजित करण्यात आलं होतं तर आता जी, जी परिषद आहे याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर या परिषदेचं उद्घाटन किंजरापू राममोहन राम मोहन नायडू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे हे किंजरापू राममोहन राम मोहन नायडू कोण आहेत तर ते केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत व त्यांच्या हस्ते या नागरी उड्डाणावरील आशिया पॅसिफिक मंत्रीस्तरीय परिषदेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे मित्रांनो या परिषदेमध्ये जपान दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम सह एक्केचाळीस देशांचे सुमारे दोनशे पन्नास प्रतिनिधी आले होते व जी परिषद आहे याचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं होतं तर या परिषदेचं आयोजन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाद्वारे करण्यात आलं होतं आपल्याला एक्झाम मध्ये असं विचारलं जाऊ शकतं की पहिल्या नागरी उड्डाणावरील आशिया पॅसिफिक मंत्रीस्तरीय परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर या पहिल्या परिषदेचं आयोजन दोन हजार अठरा साली चीनमध्ये करण्यात आलं होतं आता येथे या आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्थेविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या याची स्थापना एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये करण्यात आली होती याचं मुख्यालय कॅनडामधील मॉन्ट्रियाल येथे असून एकशे देश हे या संघटनेचे सदस्य आहेत तसेच या संघटनेचे एकूण सात प्रादेशिक कार्यालय आहेत त्यापैकीच हे एक एशिया पॅसिफिक कार्यालय असून याची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे करण्यात आली होती व सध्या आता याचं मुख्यालय थायलंडमधील बँकॉक येथे आहे या एशिया पॅसिफिक कार्यालयाचे एकूण किती देश सदस्य आहेत तर एकोणचाळीस देश हे या कार्यालयाचे सदस्य आहेत सर्व महत्वाचे पॉइंट आहेत नोट करून घ्या आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा नुकतेच आता व्हिएतनाम फिलिपिन्स आणि चीनमध्ये यागी या वादळाने हा आकार माजवला आहे तर हे जे यागी नाव आहे हे कोणत्या देशाद्वारे देण्यात आलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या उष्ण कटिबंधीय हे उष्ण कटिबंधीय महासागरामध्ये उद्भवतात यांचे वैशिष्ट्य म्हणजे या चक्रीवादळाच्या केंद्रामध्ये उबदार तापमान आणि कमी वातावरणाचा दाब असतो व या चक्रीवादळांची गती उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तर दक्षिण गोलार्धात घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने असते यावर एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर नोट करून घ्या आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने मिशन मोसमला मंजुरी दिली तर हे जे मिशन मोसम आहे हे कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणार आहे तर हे मिशन मोसम पृथ्वी विज्ञान मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणार आहे या मिशन मोसमचं उद्दिष्ट काय आहे तर वातावरणीय विज्ञानातील संशोधन आणि विकास वाढवणे तसेच हवामान अंदाज आणि व्यवस्थापन सुधारणे हे या मिशन मोसमचं उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणत्या कंपनीने पोलारिस डॉन हे मिशन लॉन्च केले तर हे जे पोलारिस डॉन मिशन आहे हे मिशन एलॉन मस्कच्या स्पेस एक्स या कंपनीने लॉन्च केलं आहे मित्रांनो नुकतेच आता दहा सप्टेंबर रोजी हे मिशन लॉन्च करण्यात आलं असून या पोलारिस डॉन मिशन मध्ये चार अंतरावीर पृथ्वीपासून सातशे किलोमीटर उंचीवर अंतराळात स्पेसवॉक करणार आहेत हे मिशन यशस्वी झाल्यास हा जगातील पहिला खाजगी स्पेसवॉक ठरणार आहे या मोहिमेअंतर्गत जे कॅप्सूल आहे त्याचं नाव क्रू ड्रॅगन कॅप्सूल असं असून या कॅप्सूलला स्पेस एक्सच्या फाल्कनइन या रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक पाचवा आईसलँडमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता आईसलँडमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून आर रवींद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे आर रवींद्र यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते सध्या न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रात भारताची उपस्थायी प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत त्याआधी आर रवींद्र यांनी दोन हजार एक ते दोन हजार तीन दरम्यान केरो येथील भारतीय दूतावासात आणि दोन हजार तीन ते दोन हजार सात या काळात लिबियातील त्रिपुली येथे काम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार सोळा ते दोन हजार अठरापर्यंत पर्यंत त्यांनी कोट डी आयवर येथे भारताचे राजदूत म्हणून कार्य केलं होतं मित्रांनो आता ही स्लाईड पहा यामध्ये जी व्यक्ती आहेत त्यांची कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली हे आपल्याला जोड्या लावायचे आहेत आधी व्हिडिओ पॉज करून तुम्ही जोड्या लावायचा प्रयत्न करा त्यामुळे काय होईल ही जी सर्व इन्फॉर्मेशन आहे तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहील पहिलं नाव बघा अरुण गोयल आपण पाहिलेलंच आहे अरुण गोयल यांची नुकतीच आता क्रोएशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे हे रणधीर सिंग कोण आहेत तर रणधीर सिंग यांची आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली व ते आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत तिसरं नाव आहे तुहीन कान पांडे तुहिन कान पांडे हे भारताचे आता नवे वित्त सचिव बनले आहेत व हे जे मनीष कुमार गुप्ता आहेत यांची अरुणाचल प्रदेशचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली याचं सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आता प्रश्न क्रमांक सहावा पहा नुकतेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी आयपोर सी अंतर्गत चार प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले तर या आयपोर सी केंद्राची निर्मिती कधी करण्यात आली मित्रांनो या आयफोर सी केंद्राची निर्मिती दोन हजार पंधरामध्ये करण्यात आलेली आहे हे जे आयफोर सी केंद्र आहे याची स्थापना सेफ सायबर स्पेस अंतर्गत दोन हजार पंधरामध्ये करण्यात आले असून या आयपोरसी योजनेला पाच ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी मंजुरी देण्यात आली आहे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी दहा जानेवारी दोन हजार वीस रोजी आय सी राष्ट्राला समर्पित केला आहे बरं एक्झाम मध्ये आपल्याला असंही विचारलं जाऊ शकतं की आयपोर सी हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवण्यात येत आहे तर आय फोर सी हा उपक्रम गृह मंत्रालयाद्वारे राबवण्यात येत आहे आयपोर सी चा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या आयपोर सी म्हणजे इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर असे याचं पूर्ण स्वरूप आहे व या अंतर्गत आता जे चार प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले आहेत त्यामध्ये दिल्लीमधील सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटर जॉईंट सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन फॅसिलिटी सिस्टीम व सायबर कमांडोज व सस्पेक्ट रजिस्ट्री याचा समावेश आहे बरं या सायबर बर कमांडोज अंतर्गत एकूण किती कमांडोजची निर्मिती करण्यात येणार आहे तर या सायबर कमांडोज अंतर्गत एकूण पाच हजार कमांडोजची निर्मिती करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे नुकतेच वयाच्या बहात्तरव्या वर्षी निधन झाले तर ते दोन हजार पाच साली कोणत्या राज्यातून राज्यसभेवर निवडून गेले होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच ते दोन हजार पाच साली पश्चिम बंगाल राज्यातून राज्यसभेवर निवडून गेले होते मित्रांनो त्यांना एकोणीस ऑगस्ट रोजी निमोनियामुळे दिल्लीतील एम्स मध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं व त्यातच आता त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर त्यांचा जन्म बारा ऑगस्ट एकोणीसशे रोजी मद्रास येथे झाला होता त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून आर्टशास्त्रात बी ए तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आर्टशास्त्रात एम ए केलेला आहे ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियामध्ये सामील झाले होते आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात सामील झाले होते प्रथम दोन हजार पंधरामध्ये ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस बनले होते त्यानंतर दोन हजार अठरा व दोन हजार बावीस असे ते, ते तीनदा या पक्षाचे सरचिटणीस बनलेले आहेत प्रश्न क्रमांक आठवा दहा सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदावर किती वकिलांची नियुक्ती केली तर आता दहा सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदावर एकूण सहा वकिलांची नियुक्ती केलेली आहे मित्रांनो के हे जे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल असतात हे सर्वोच्च न्यायालय आणि सर्व उच्च न्यायालयामध्ये सरकारचे प्रतिनिधित्व करतात तसेच ते सरकारचा बचाव करण्यासाठी अटॉर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल यांना सॉलिसिटर या आत जनरल होते व सध्या आता सहा अतिरिक्त सॉलिसिटर जनरलची नियुक्ती करण्यात आली आहे त्या सहा वकिलांची नावे सांगायची झाली तर यामध्ये यस द्वारकानाथ अर्चना पाठकदवे सत्यदर्शी संजय बिजेंद्र चहर राघवेंद्र पी शंकर व राजकुमार भास्कर ठाकरे यांचा समावेश आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा फाईव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स हे खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन नेत्याचे आत्मचरित्र आहे तर हे जे फाईव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स पुस्तक आहे हे सुशील कुमार शिंदे यांचं आत्मचरित्र आहे महत्वाचं पुस्तक आहे लक्षात ठेवा येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो सुशील कुमार शिंदे यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते दोन हजार सहा ते दोन हजार बारा पर्यंत ऊर्जा मंत्री होते आणि दोन हजार बारामध्ये मध्ये त्यांनी भारताचे गृहमंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे याआधी जे काही पुस्तक प्रकाशित झाले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा तरुण चुग यांचं मोदीज गव्हर्नेन्स ट्रायम प्रिशेपिंग इंडियाज पाथ टू प्रोस्पेरिटी हे पुस्तक प्रकाशित झालं आहे डॉक्टर प्रदीप ढवळ व डॉक्टर अरुंधत्ती भालेराव यांनी योद्धा कर्मयोगी हे पुस्तक लिहिलं असून हे पुस्तक कोणावर आधारित आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हे पुस्तक आधारित आहे कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचं इंडिया ॲट हंड्रेड डॉक्टर एम के शिंगार यांचं ऑटोबायोग्राफी ऑफ एक रिफ्युजी सायंटिस्ट आलिया भट्ट यांचं ए डी फाइंड्स अ होम अल्पना किलावाला यांचं अ फ्लाय ऑन द वॉल आर अश्विन यांचं आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी मनीशंकर आयर यांचं तर राजू आय न्यू बिल गेट्स यांचं सोर्स कोड माय बिगिनिंग्स शेन वॉटसन यांचं द विनर्स माइंडसेट तर डी सुख यांचं जस्ट अ मर्सिनरी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद